मच्छीची वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोचा पनवेलमधील पळसपेजवळ मंगळवारी अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमींना स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वाहन चालक सोहेल सिद्दीक अन्सारी हा कुलाबा येथून मच्छी घेऊन रसायनीच्या दिशेने पिकअप टेम्पो घेऊन चालला होता. या दरम्यान तो पळसपेजवळ आला असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात देवेंद्र भाजी, संतोष भोईर, पांडुर रंग पवार, गजानन रेशमा मोरे हे जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमींना स्पर्श हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.